हेलो। हेलो हाँ हेलो, बोला ना। बोला कितना था क्या है ना, जरा आप जरा फैमिली मैटर आता है क्या, बे, फिर कॉल कर दे तुम्हारा। बोला क्या विषय ते आप मी सिंचन आप जरा खरखर चालते ते वाद बे। चालते ते वाद झाल्यानंतर ते तिकडं माहेर गेले, मग तिकडून ते फोनवर सारखी किरकोळ किरकोळ वाद होत राहिले, तर त्यांनी ते आता आपल्या लेटर सोडलं, तर त्यांनी आपल्याला रिप्लाय द्यायला लावला होता, तर आपण त्यांना रिप्लाय दिलाय। हॅलो, बर बर, बोला बोला। तो विषय होता बाकी काय नाही। मिसेस नाव काय? कुठले सासरवडी तुमचे? नाशिक, नाशिक। तुम्ही पुण्यामध्ये राहतो का? हाँ प्रॉपर पुण्यातले का? हाँ प्रॉपर। बर, या ते आपले तुम्ही किती भाऊ लागतो, त्यांचा भाऊ लागतो मी। बर बर दादा। नेमकं लग्न होऊन तुमचे किती वर्ष झालं आता? आता एम ए मध्ये वर्ष झालं कम्प्लीट। काय नेमकं, काय म्हणजे प्रॉब्लेम काय नेमकं? ते ना काय झालं माहिती का, ते आता म्हणजे डिसेंबर मध्ये ते आता ते आमचे मिसेस तिकडे गेलेत नाशिकला, तर ते परत काय येत नाहीत पण त्यांनी काय पाठवलेच नाही, परत आता त्यांनी नो परत येत नाहीत का? हा येत नाही, तर त्यांनी आता नोटीस पाठवलं, बर नोटीस पाठवलं, मग आपण त्यांना एक म्हणजे रिप्लाय दिला की बाबा आम्ही नांदवायला तयार आहे म्हणून। लग्नाला खाली एकच वर्ष झाले आता, बरोबर? हा एकच वर्ष झालं, कुठल्या कार्यक्रमाला पाठवलं होतं तुम्ही तिकडे सासरवडीला? ते घरामध्ये थोडे वाद झालते किरकोळ गोष्टी होऊन, तर त्यावेळेस डिसेंबर म्हणजे 25 डिसेंबरला मी स्वतः नेऊन सोडलं, तर तुम्ही स्वतः नेऊन सोडलात का? मला काय वाटलं की कुठल्या तरी मे कार्यक्रमाला मध्ये नेऊन, लग्न झालतं। कुठल्या तरी कार्यक्रमाला सोडलात का वाटलं मला? नाही कार्यक्रमाला नाही म्हणजे वाद झाले म्हणलं, थोडे दिवस म्हणलं आधा एक दिवस जा तिकडे जाऊन राहा म्हणलं, म्हणजे डोक्यातून राग निघून गेला की मग परत म्हणलं हे होईन घ्यायला तुम्ही म्हणलं, बर बर, त्यासाठी मग नेऊन सोडलं होतं। ते त्यानंतर जे फोनवर वाद 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 ते आतापर्यंत वादच आहे, ते आतापर्यंत तिकडेच आहे। आता त्यांनी आता काय केलं, 5 तारखेला आपल्याला लेटर पाठवलं, तर कशाबद्दल कुठलं लेटर पाठवलं? त्यांनी असं लेटर पाठवलं बाबा आमच्या लग्नाला भरपूर खर्च झाला, म्हणजे आपण त्यांना काय म्हणजे लग्नामध्ये मुलीला काय म्हणजे गाय काय बैल सोनं लेटर बिनं काय पाठवलं घातलं का नाही, कोर्टाकडून? नोटीस पाठवली त्यांनी? कोर्टाकडून नोटीस पाठवली बर, कोर्टाकडून नोटीस पाठवली का काय म्हणून? काय म्हणा, त्यांनी पाठवले बाबा आमच्या लग्नाला 4 लाख रुपये खर्च झाला, बर आणि की लोक आमच्या मुलीला वारंवार त्रास देतात, हाणमार करतात, बर, आणि त्यांनी लग्नामध्ये आमच्या मुलीला म्हणजे असं एक फटका म्हणे सुद्धा घातला नाही, असं त्यांनी लेटर पाठवलं, आमच्या मुलीचा वारंवार खेळ करतात असं पाठवलं। मग कधी तुम्ही दारू वगैरे पिताय का तुम्ही? मी नाही ना दारू नाही पित, मग कशाबद्दल तुम्ही त्यांना काही त्रास वगैरे देता का तुम्ही? नाही ना त्रास द्यायला होते, बायको नाही तीनच माणसं राहतात, भाऊ तर काय वेगळाच राहतो। बर, मग का त्रास नेमकं काय मग त्यांना? मग खोटं नाटक काय सगळं खोटं सांगाल ते मग त्यांनी? हा हे जे बोलतोय तुम्ही सगळं खोटं आहे का मग त्यांचं? ते तर ते काय माहिती का, आता ते आहेत ते 2 नंबर क्षेत्रातले लोक आहेत, ते त्यामुळे ते जे काय गोष्टी त्या पैसे उघडे आणतात, ते डायरेक्ट म्हणतात आम्हाला काय नांदवायची गरज पण नाही, नाही। पैसेच ना उड्या मारतो, कुठे पण उड्या मारतो। बायको आपली आहे, आपण त्यांना चांगल्या पद्धतीने नांदवलो, चांगल्या पद्धतीने संसार केलो तर विषय मिटला। ते आपले कुठे विषय येणार राहू दे ना त्यांना, कुठे पण काय काय पण करू दे, 2 नंबर राहू दे ना, 3 नंबर राहू दे, आपलं देणं घेणं नसतो ना त्याची, बरोबर? आपल्या ऐका ना, आपल्याला आपण काय करतो त्यांच्या 2 दिवस जातो, आता कुठलाही म्हणजे जावई असला ना तो त्याच्या सासरवाडी 2 दिवस जातो, पाहुण चार करतो, तिसऱ्या दिवशी घरी निघून येतो। राईट राईट, हा आपल्याला काय करायचं त्यांच्याकडे, थोडं असो किंवा जास्त असो आपल्या त्याच्याशी काय घेणं काय देणं नाही। बरोबर, आपण कसं आहे, आपण आतापर्यंत कोणाच्या अपेक्षा केली पण आणि करत पण नाही, जे काय ते स्वतःच्या जेव करायचं, आपल्याला बरोबर। जोपर्यंत होते तोपर्यंत करत राहायचं। तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला का बायको शोधा? ते कॉन्टॅक्ट केलं ना तर ती तिची आहे ना ती मम्मी फोन उचलती, आणि ती काय करती मग ती एखाद्या दोनांचं काय सांगायचं, तुम्ही त्यांचं बोललेलं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, ती मग आता एखादा करते फोन, काय नेमकं काय बोलतात का? नांदायचं आहे म्हणतात का नाही म्हणतात त्यांनी? तर ते त्यांचं काय समजा त्यांनी डायरेक्ट आता लेटर पाठवले म्हणलं त्यांचं काय नांदायची तयारीच नाही वाटत कोर्टाकडून म्हणून नोटीस बाकी। पाठवले म्हणजे डायरेक्ट तुम्हाला तुमच्याकडून तलाक पाहिजे असेल त्यांना? हा 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 1 वर्ष झालं नाही लग्नाला, डायरेक्ट कोर्टाकडून नोटीस?
डायरेक्ट नोटीस पाठवली त्यांनी. खूपच वेगळी गोष्ट आहे. हा ना, आता मला सांगा, म्हणजे 25 मेला लग्न झालं, बर 25 ला लग्न झालं, दिवाळीचा महिना एक भर, एक महिनाभर प्रेड, म्हणजे एक महिनाभर तिथं तिकडच होती. आता किती दिवस झालं त्यांना सोडून तुम्ही त्यांना ससरवडलं? डिसेंबर, 25 डिसेंबरला नेऊन सोडलं मी, बर. स्वतः मी नेऊन सोडलं. म्हणजे बघा, मे गेला, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे ती 7 महिने, म्हणजे 7 महिने लग्नाला 7 महिने झाले, 7 महिने तिला तिला आपली तर 1-2 महिने राहिले असं. आता तुमचं कॉन्टॅक्ट कधी झालं याच्या मागे आता मागे? आता याच्या मागे काय झालं माहिती का, ते नुकतं ते ना तिला दिवस गेले आणि त्याच्यामध्ये डिसेंबर मध्ये आमची खरखर झाली. खरखर झाल्यानंतर ते आमचे भावाने काय केलं, भावाचे माझे खरीदाला थोडे वाद झाले, ते वाद झाले तर ते वाद आहे ना, तर त्याने ओढून घेतले की तिला वाटलं की त्याने मलाच शिवाय दिल्या. मग ते वाद झाल्यानंतर मग मी काय केलं, स्वतः नेऊन तिला तिकडे सोडलं, त्या तिला दिवस नुकतेच गेले ते. त्यानंतर आम्ही 1-2 मी माणसं समाजातले आपले जे जबाबदार माणसं आहेत ना, ती 2 घेऊन गेलतो. त्यांनी काय पाठवलं नाहीये, ते म्हणजे आता बघू डिलिव्हरी झाल्यानंतर. ते आता तर आता 7वा महिना लागला होता तिला, तर त्यामध्ये तिची डिलिव्हरी झाली, पण ते दोन्ही बाळ काय हाती आले नाहीत. मी स्वतः तिथं होतो 15 दिवस, मी जाऊन स्वतः मी तिथं 15 दिवस त्यांच्या घरी राहिलो, पण ती बाळ काय हाती आली नाहीत. मग त्यानंतर परत ते त्यानंतर मी स्वतः तिथं 15 दिवस होतो हॉस्पिटलला, त्यांच्या घरी राहिलो मी नाशिक मध्येच. मग त्यानंतर ते बाळ काय दोन्ही हाती लागले नाहीत. आता 17 उद्या 17 आहे ना, उद्या ते दुसरं बाळ वारल्या, 1 महिना होते कंप्लीट. ते काय केलं तर त्या हॉस्पिटलचा काय बिल मी काय भरला, त्यांनी काय भरला. त्यानंतर जे मी ते बाळांचा कार्यक्रम केला, मी 25 तारखेला गेलो पुण्याला, निघून आलो 25 जूनला. ठीक आहे दादा. मग आता मला काय म्हणतो, मला काय म्हणायचं आहे, आता जे दिवस गेले ते खाली केले त्यांनी का? ते ना म्हणजे काय झालं, काय ते जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे, ते 2 बाळ असल्यामुळे ते ना जरा आतमध्ये जरा तो दुसरा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे डॉक्टर काय म्हणला 7व्या महिन्याचा डिलिव्हरी करायला लागेल. त्याने मला फोन केला तर मी स्वतः तिथे गेलो होतो, त्यासाठी खाली करून टाकलो का? हा ठीक आहे दादा. मग बोलतो मी, तुमच्या मिसेसचा नंबर आहे का माझ्याकडून? जे होईल ते सकाळी करतो तुम्हाला. हो चालते ना, नंबर आहे तुमच्या मिसेसचा? हा हा. मी सचिन भैया पवार बोलतो, टायगर ग्रुप, महाराष्ट्र राज्य. हो बोला ना. माझ्याकडे तुमच्या मिस्टरची कंप्लेंट आली आहे. काय विषय नेमका ताई? हा कुठं कंप्लेंट आली? मी एक सामाजिक काम करतोय, इतर पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय पूर्ण भारतभर. त्यांनी म्हणतात की त्यांनी नांदवायला तयार आहे, तुम्हाला काहीतरी थोडे घरात काही तक्रार झाली, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट कोर्टाकडून नोटीस पाठवले म्हणतात. नेमका विषय काय? हो हो. आता तुम्ही जरा थोड्या वेळाने करता का फोन? बोला ना ताई, थोडस 5 मिनिट द्या मला, जास्त नको, थोडस बोला मला, म्हणजे नेमकं मॅटर काय? तुम्ही ते तुमच्याकडे आले का? हो मी सोशल मीडियावर काम करत असतो, टायगर ग्रुप. तुम्ही नाव ऐकण्यात असेल तुम्ही? मी नाव ऐकलेलं, पण तुमचं नाव काय मला सांगाल का? सचिन भैया पवार बोलतोय. तुम्ही युट्यूबवर, फेसबुकवर सर्च करू शकता ताई तुम्ही. हो का? हो ताई. ते जरा आहे ना, त्यांच्या घरच्यांकडून मला त्रास होता ना, त्याच्यामुळे त्यांची कंप्लेंट दिली होती. बर बर. त्यांच्या घरचे त्रास द्या ना, भाऊ गाणगान शिवाय देतो, दारू मिरू पिऊ अंगावर येतो. भाऊ तुमच्या मध्ये नाही राहत, वेगळा असतो म्हणे? नाही, आधी ते एकत्र राहायचो आम्ही, त्यांची बायको निघून गेली होती माहेरी रागानी, त्यांच्या आधी काहीतरी वाद झाले होते ना. बर. तेव्हा मग ते एकत्र राहायचे, पण आता ते पाठीमागच राहते, पण वापर एकच आहे ना. बर बर. मग ते शिव्या गाळ्या करायचे, दारू मिरू पिऊन पोरं मिरं घेऊन बसतात ते घरात रात्रीच्या वेळेस, निम्मे निम्मे रात्रीला. कोण? घाण घाण शिव्या देतो देर. म्हणजे हो हो. पोर घेऊन बसणार, दारू पिणार का? हा हा. मग हे गोष्टी कंप्लीट तुमच्या सासूबाईने करायचं, तुमच्या मिस्टरने करायचं? पण त्यांनी काही बोललेच नाही, ते काही केलंच नाही त्यांनी. सासू काही बोलली नाही, मिस्टर काही बोलले नाही. रात्रभर त्यांनी 3 वाजेपर्यंत, परत 4 दिल्या तर दिल्या, भांडणं केल्या तर केल्या, परत रात्री 12 पण त्यांनी भांडणं केल्या माझ्या बरोबर, दारू पिऊन. दरवाजे जोरा जोरात लाथा मिथा मारत होते, घरात घुसत होते मारायला. बर बर. म्हणजे ह्यामध्ये फक्त त्या तुमचे जे मोठे धीर आहेत त्यांच्या कंटाळाने तुम्ही असं करताय, बरोबर? त्यांच्या कंटाळाने नवरा संश खातो. आता मी माझ्या माहेरी आले होते, तर मी बाळातपणाला आले होते, त्याच्यामध्ये 7वा मला लागला, 1 दिवसच वरती झाला, तर मी बाळातीन झाले.
बर बर नवरा तिकडे गेला इथं इकडनं गोडीनी तिकडनं म्हणतो तुम्ही हा बघितला तो बघितला तो उशी नाही नाही खातो हे काय फॅमिली मध्ये बोलतो एक मिनिट ऐकून घ्या, फॅमिली मध्ये गोष्टी असतात काही थोडीशी इकडे तिकडे गोष्टी होत असतात, त्यामध्ये तुम्ही पण सहन करावं लागेल, ह्यामध्ये तुमचा नवरा पण सहन करावा तसं लागेल. नसतं ना दादा सर बरोबर बरोबर तशी जर चुकी असती ना तर मी तुमच्या दोन चपला खाऊन घ्यायला तयार आहे, पण आपण तशी चुकी केली नाही मग उगतच ते घाण आरोप घ्यायचे का अंगावरती. नाही नाही ताई, मी त्यांना तुमच्या नवऱ्यानं बोलतो आणि सासूंचा त्रास तर काहीच नाही. बरोबर सासू म्हणते का मला मला द्यावंच आहे, मला चालत नाही, याला हात लावायचा नाही त्याला हात लावायचा, मग कस काय संसार होईल बर माझा. बरोबर बरोबर चुकीचं आहे, हा यामध्ये गोष्टी आपण करताना संसार पूर्ण बघूनच चालावं लागेल, कारण फॅमिली गोष्टीमध्ये असे निघतात सासूकडून धीरकडून नवराकडून, पण त्यामध्ये नाही सहन करणारे नवरा माझा तिथं नाही, माझा नवरा तिथं होता तो तिथं काय बोलतच नाही काय करतच नाही, मग मी कशी काय कोणत्या याच्याने तिथं राहायचं बरं. नवरा एक शब्द सुद्धा बोलत नाही, तो गपचीप बसतो ऐकून घेतो, देर एवढा घाण घाण शिव्या देतो. माझ्या आईला फोन करून रात्री 12 वाजता शिव्या दिल्या, बर तुझ्या बर मुलीला नांदवायचं असन तर नांदव नाही तर घेऊन जाय तुझी लाडाची मुलगी, मग एवढं कोणी बोलायला लावलं त्यांना. ताई तुमच्या लग्नाला आणखी एक वर्ष पण नाही झालं वाटतं ना? वर्ष आता मागच्या महिन्यातच वर्ष झाला बर बर मे महिन्यात. म्हणजे एवढं मोठं आयुष्य आहे ह्यामध्ये खूप कठीण आहे, काही अशी गोष्टी असतात की ताई माझ्याकडे जे कंप्लीट येतात ना ते काहीच नाही, ह्याच्यापेक्षा मोठे मोठे क्रिटिकल केसेस माझ्याकडे येतात, मी त्यांना सॉल्व्ह करून देतो, माझ्याकडून जे होईल त्यांना मदत करत असतो. जन्म हा खूप अनमोल जन्म आहे, आपण जे किती संघर्ष केले तर संघर्ष एक मिनिट ऐकून घ्या ताई, मी मान्य करतो फॅमिली मध्ये गोष्टी असे होतात, आपण त्यांना आपण चांगल्या पद्धतीन संघर्ष करायला, आपण त्यांना मान सन्मान देऊ ना, त्यांनी जर बोलत असेल तुम्हाला जर त्रास देत असेल तर सांगायचं, सासूबाई आई तुम्ही असं करू नका, मी सांगायचं तुमच्या तुमच्यासाठी माझं घर दार सोडून आले तिथून, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करायचे त्यांना. नवरा तुमचा ऐकत नाही का? नवरा नवऱ्याला नवरा तो नवरा काय बोलतच नाही, तिथं ऐकायचा तो प्रश्नच येत ठीक आहे, नाही. मी तुमच्या नवऱ्यांना समजून सांगतो आणि तुम्हाला नांदायचं असेल तर तुम्ही वेगळं पण करून तुम्ही खाऊ शकता, तुम्ही तुमचा संसार आहे, तुमचा आयुष्य आहे, तुमचं मिस्टरांचं तुम्ही, आणि डायरेक्ट माझं एक म्हणणं आहे आणि डायरेक्ट टोकाचं शब्द आणि टोकाचं म्हणणं घे विचार करणं हे चुकीचं आहे, आयुष्य खूप मोठं आहे, आणखी विचार करा तुम्ही, ह्यामध्ये डायरेक्ट टोकाचा शब्द घेणे चुकीचं आहे बघा, थोडंसं मला असं वाटतंय. मग ते नवऱ्याला कळायला पाहिजे ना, नवऱ्याने असं काय पण नाही ना घेऊन पळायला पाहिजे. नाही नाही मी तुमच्या मिस्टरांना समजून सांगतो, मी मिस्टरांना समजून सांगूनच तुम्हाला सांगतोय, आता मी जे आता मागाशी माझ्याकडे कंप्लेंट आहे त्यांच्याकडून पूर्ण टोटली ऐकलो, असे थोडेसे घरामध्ये तक्रार झाली आणि बाहेर निघून गेले, डायरेक्ट कोर्टाकडून नोटीस पाठवले असे डायरेक्ट तुम्हाला नांदायचं नाही म्हणून, माझं म्हणणं आहे की तसं तसं नाही पाठवलेले, नांदायचं नाही करू, मला नांदायचं आहे त्यांच्याकडं, पण त्यांची वागणूक जर व्यवस्थित नसली मग ते नांदूच देते नाही ना मला तिथं. बर बर तुम्ही कोर्टाकडून पाठवले नोटीस म्हणे की त्यांना त्यांनी सांगितले असे मला की त्यामध्ये लग्नाचे खर्च एवढे झाले असे काहीतरी प्रश्न प्रश्न गोष्टी तुम्ही त्यामध्ये टाईप करून पाठवले म्हणे. बरोबर नाही मग माझ्या जेवढा मम्मीने खर्च केलेला आहे ना लग्नाचा तेवढंच टाकलेले, जे खरे तेच टाकलेले. ताई ऐकून घ्या, हे गोष्टी काढून काही फायदा नसतात, आणि त्यांचे फॅमिलीचे लोक पण तुमच्याकडे घेऊन येऊन डिस्कस करून पण गेलेत. बरोबर आहे ना? काय म्हणता तुमचे बाळांतले लोक त्यांचे पाहुणे रावळे येऊन तुम्हाला बोलून पण गेलेत मागे. बरोबर मग नाही ते येऊन गेले होते ना मागच्या वेळेस, तर मग त्यांना माझ्या घरच्यांनी पण सांगितलं होतं की माझ्या मला डॉक्टरांनी बेड दिलेला होता, डॉक्टरांनी मला येणं जाणं टाळ होतं कारण मला दोन बाळ असल्यामुळं. बरं ते काढलो काढलो प्रश्न गोष्टी मी काढलो, मी सांगतो बाळ समजून सांगतो, तुम्ही डायरेक्ट टोकाचा विचार करून करेल, तुमच्या चांगल्या पद्धतीने संसार जगा, आणि हे डायरेक्ट टोकाचा विचार करणं चुकीचं असतो, आणि ह्यामध्ये आपलं संसार आहे, आपलं आयुष्य आहे, आपण जगू शकतो, दुसरे नाही जगवत घेणे लक्षात ठेवा, दुसरे काय लावालावी करणार चाड्या लावणार हे भरपूर लोक असे असतात. अहो दादा तीच गोष्ट झालेली याच्यामध्ये, बाकी काय नाही, ये येणं काय करते माहिती का, व्यवस्थित राहिलं का तिकडनं राहू देते नाही. ठीक आहे मी बोलतो ना, तुम्ही काय करा टेन्शन घेऊ नका, ते आयुष्य खूप मोठं आहे, चांगल्या पद्धतीने जगा, मी त्यांना बोलतो, त्यांना तुम्ही वेगळं करून तुम्ही पण खाऊ शकता ठीक आहे, त्यांना मी समजून सांगतो, तुम्हाला कॉल करेल, त्यांना बोला तुम्ही फोन करून, हा फोन करतील तुम्हाला. हा नंबर तुमचा आहे का? हो ताई, आणखीन कुठे काय मदत लागल्यास सांगा, मी महिलांसाठीच काम करतोय, आपल्या महिलांच्या हक्कासाठीच. बरं ठीक आहे मग मी तुम्हाला कॉल करेल याच्यावरती. ओके ओके काय प्रॉब्लेम असेल तर बिंदास कॉल करा, तुम्हाला तुम्हाला काय ते तुमचं संसार त्यांच्यासोबत बोलणं झालं तुमच्या मिसेस सोबत, तिने म्हणतात की बार बार तेच म्हणतात की तुमचं जो भाऊ आहे ना हा
तिने ड्रिंक करून त्रास देतोय, मुलं बाहेरचे घेऊन त्रास येतो, बार बार त्रास करतोय, आणि तुमची आई पण कुठल्याही गोष्टीमध्ये त्रास करते. हे गोष्टी फॅमिली गोष्टीमध्ये होतात नाही, त्यांना मी सांगितलं समजू ना. हां, पण ह्यामध्ये काही गोष्टी असतात की तुम्ही पण त्यांचा समजून मार्ग काढायचा असते. त्यांनी म्हणतात की माझा नवरा माझ्यासाठी माझ्याकडून काहीच बोलत नाही म्हणून बोलतात त्यांनी. अहो आतापर्यंत आहे ना, मी खोटं नाही सांगत आता. मी तिला कुठल्या गोष्टीचा असं 5 बोट सुद्धा त्यांचं ऐकलं आणि तिला आलो घरी आणि तिला 5 बोट असं अनेक सुद्धा मी ऐकून हा प्रकार घडला नाही. नाही, माझ्याविषयी तिथं तुमच्याबद्दल हा त्यांनी काहीच बोलले नाही. तुमचं पूर्ण फक्त एकच सांगतात की फक्त त्यांनी म्हणतात की माझ्याकडून काही बोलत नाही म्हणून असं सांगतात त्यांनी. आता कसं आहे ऐका ना दादा, आई हा सगळ्यांना आहे. आता बरोबर बरोबर जगामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे बायकोपेक्षा आई आहे. बरोबर बरोबर हे सगळं मोठी हा गोष्ट आहे. पण हा ह्यामध्ये तुमचा मार्ग काढावा म्हणून मी तुमचं चांगलं व्हावं म्हणून मी काय केलो, तुम्ही तुम्हाला माझ्याकडून काहीतरी हेल्प पाहिजे बरोबर. हा त्यासाठी बरोबर मी आहे. म्हणलो तुम्हाला नाही द्यायचं असेल ना ठीक आहे बाळूदा, वेगळं काही तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने मला संसार जगासाठी तुमचा आयुष्य चांगल्या पद्धतीने जगून घ्या म्हणलो तुम्ही चांगल्या पद्धतीने. हा आता त्यांना मला सांग, तुम्हाला ते हेल्प व्हावं म्हणून नाही ह्या गोष्टीसाठी बोललो मी त्यांना की तुमचं आयुष्य तुम्ही वेगळं पण करून खाऊ शकता म्हणून. हा असं पण नाही की बाबा कारण का आपल्याकडून मी कुठे. आईकडून हा वडिलाकडून वेगळे व्हा असं तुम्ही वेगळे करून खावा असं माझ्याकडून कुठली गोष्टी नसतात. कारण का मी कशाबद्दल बोललो की तुम्हाला हेल्प पाहिजे त्यासाठी मी त्यांना समजून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजून सांगितलंय. हा हा आणि तुम्ही बघा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा करा तुम्ही करतो ना कॉन्टॅक्ट दादा. हा तुमचं बरं, आणि कुठे काय हेल्प लागेल सांगा. बोला त्यांना. हॅलो हॅलो ताई, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता त्यांनी जे मागची तुम्ही नोटीस वगैरे पाठवलं होतं का ते सगळे तुम्ही तुमच्या वकिलाकडून सगळे ते सांगून सगळं मिटवून टाका ते, आणि बाळू चांगल्या पद्धतीने तुम्हाला फोन करतील, तुम्ही तुमचं आयुष्य तुमचा संसार चांगल्या पद्धतीने जगा. तुम्ही लग्न झालं आपलं 5-7 महिने लग्नाला झाले, तर 7 महिने कुठल्या गोष्टीचा त्रास झाला तुम्हाला माहिती ना, कोणत्या गोष्टीचा त्रास झाला. ते भावाचा विषय सोडून दे, माझ्याकडून काय झालं, मी कधी दारू पिऊन आलो किंवा माझ्याकडून कुठल्या गोष्टी भेटल्या नाही, असं कुठली गोष्ट घडली आतापर्यंत. मग तुम्ही संशय खाते ना माझ्यावरती. काय काय संशय काढला मी. मग माझ्या मम्मीकडे मी आले का तुम्ही तिकडनं काही काही पण बोलते तिथून. हॅलो काय संशय काढला मी. हा मग तुम्ही म्हणत नाही का मला. एक मिनिट हॅलो एक मिनिट ऐकून घ्या आणि घ्या, जे सगळे मागची गोष्टी तुम्ही विसरून जावा, तुम्ही पण विसरून जा दोघं पण. आता ते पुढचं तुमचं आयुष्य तुम्ही ते चांगल्या पद्धतीने जगा, ते मागचं मागचं सोडून टाका, आता ते पुढचं बघा तुम्ही ठीक आहे. आता ते मागच्या गोष्टी काढल्यावर तुम्ही सगळं भांडण होत चालतात यामध्ये, ते मागचं तुम्ही सोडून टाका, आता पुढचं बघा यामध्ये ठीक आहे. ताई हॅलो ताई ऐकते का तुम्ही. आता दादा तुम्हाला ह्याच्या पुढे तुम्हाला त्रास नाही देणार, आणि हिनी ताई नांदायला तयार आहेत, पण हिनला जे बोललो ना तुम्हाला मगाशी की तुमचं वेगळं करून खावा, तुमच्या घरातले काही लोक तुमचे आई तुमचे भाऊंचं थोडस आई म्हणतात म्हणे घरी म्हणे म्हणतात म्हणे की तू इथं हात लावू नको तिथं हात लावू नको, माझी पूजा करायची हे ते करायचे म्हणून असं तुमची आई काहीतरी भांडत असते म्हणते ना. भैया ऐका ना, ते काय वारंवार त्या गोष्टी काढल्या ना, एकदा एकदा काय दोनदा गोष्टी काढल्यात, त्याच्यावर मी सोल्युशन पण काढलेलं आहे. असं नाही की ती माझी आई वारंवार त्रास देते तिला, असं असं काही प्रकार नाही ना. बर बर ठीक आहे. हॅलो तुम्ही काय करा ता. हॅलो ताई हॅलो तुम्हाला मिस्टर फोन करतील काय ते आपसामध्ये मॅटर मिटून तुमचं आयुष्य तुम्ही चांगल्या पद्धतीने जगा तुमचा संसार ठीक आहे. फोन करा ह्याच्या पुढे काय त्रास देऊ नका त्यांना ठीक आहे. आपण काय त्रास देत नाही. आणि हॅलो ड्रिंक वगैरे करत नाही, स्वभाव चांगला आहे त्यांचा, तुम्हाला नवरा चांगला भेटलेला आहे, जगा तुमचं आयुष्य चांगलं. त्यांच्या 4 लोकांचं पाहिजे तुमचं आयुष्य का कशाला खराब करून घेताय. हो समजत आता ह्याच्या पुढे समजत येते त्यांनी, तुम्ही पण त्यांना समजून घ्या ठीक आहे. तुम्हाला कुठे काय आणखी मदत लागली सांगा, तुम्हाला मदत करतो दोघांना पण ठीक आहे. हो हो.